चार दिवसांच्या चर्चांनंतर कर्नाटकपासून कर्नाटक पासून दिल्लीपर्यंत तब्बल शंभर तासांच्या विचारमंथनानंतर अखेर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेत सिद्धरमय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले डी के शिवकुमार यांच्या खांद्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे दोघेही वीस मे रोजी शपथबद्ध होणार आहेत पण पा या सगळ्या दरम्यान आता सिद्धरमय्या हे शिवकुमारांपेक्षा का सरस ठरले शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदापासून लांब राहण्यात कोणत्या गोष्टी आडव्या आल्या हे पाहणं महत्वाचं ठरतं तर सिद्धरमय्या हे शिवकुमार यांच्यापेक्षा सरस ठरले त्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सिद्धरमय्या हे यापूर्वीही कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलेत एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये डी देवराज अर्स यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते कर्नाटकचे एकमेव मुख्यमंत्री आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या दरम्यान सिद्धरामय्या यांनी यशस्वीपणे मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली सिद्धरामय्या यांची लोकप्रियता हे देखील त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी महत्वाची ठरली एक नेता म्हणून सिद्धरामय्या यांची लोकप्रियता कर्नाटकमध्ये सर्वत्र आहे एक प्रकार आहे ते काँग्रेसचे गर्दी खेचणारे नेते म्हणून ओळखले जातात सिद्धरमैया यांच्यासाठी जातीय समीकरणं ही देखील एक जमेची बाजू ठरली सिद्धरमैया कुरुबा या कर्नाटकमधील प्रमुख ओबीसी समुदायातून येतात यासोबतच त्यांनी विविध समुदायांना काँग्रेससोबत जोडण्यात महत्वाची भूमिका बजावली सिद्धरमैया यांना असलेला आमदारांचा पाठिंबाही महत्वाचा ठरलाय बहुतेक आमदार सिद्धरमैया यांना मुख्यमंत्री करण्याच्या समर्थनात आहेत सिद्धरमैया यांना जवळपास एकशे छत्तीसपैकी पैकी तब्बल नव्वद आमदारांचा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे याशिवाय सिद्धरमय्या यांची शेवटची निवडणूक हा देखील हायकमांडने विचार केलेला दिसतोय मुख्यमंत्री करताना सिद्धरमय्या म्हणाले होते की यावेळी त्यांची ही शेवटची निवडणूक होणार आहे यानंतर ते निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होणार आहेत यानंतर शिवकुमार यांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणकोणत्या गोष्टी आडव्या आल्या हे देखील पाहणं महत्वाचं ठरतं शिवकुमार यांना असलेला आमदारांचा पाठिंबा ही त्यातली पहिली गोष्ट शिवकुमार यांना सिद्धरमय्या यांच्या तुलनेत अत्यंत कमी आमदारांचा पाठिंबा होता काँग्रेसचे निरीक्षक सुशील कुमार शिंदे यांच्या अहवालानुसार शिवकुमार यांना केवळ चौतीस आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे आडवी आलेली दुसरी गोष्ट म्हणजे शिवकुमार यांची जातीय समीकरण डी के शिवकुमार यांचा प्रभाव दक्षिण कर्नाटक आणि मुख्यतः वक्कलिगा समुदायापुरताच मर्यादित आहे मुख्यमंत्री होण्यापासून सर्वात महत्वाची आडवी आलेली गोष्ट म्हणजे शिवकुमार यांच्या विरुद्ध दाखल असलेले भ्रष्टाचाराचे खटले डी के शिवकुमार यांच्यावर आयकर चोरी मनी लॉन्ड्रिंग असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत यामध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांवरील ईडीचे आरोपपत्र आणि बेहिशेबी मालमत्तेची सीबीआयची चौकशी यांचा समावेश आहे शिवकुमार यांना ईडीने सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक देखील केली होती तब्बल एका महिन्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती काँग्रेसने सिद्धरमय्या यांना मुख्यमंत्री बनविताना त्यांच्या अखेरच्या निवडणुकीचा विचार केला असल्याचं सांगितले जात आहे तर दुसऱ्या बाजूला शिवकुमार हे आतापर्यंत पक्षाप्रती ठाम आणि पूर्ण निष्ठा दाखवून असलेले नेते त्यामुळे त्यांना अडीच वर्षानंतर किंवा पुढील टर्म मध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्री होण्यापासून आडवी आलेली आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुका पुढील वर्षी देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर संघटनेसाठी शिवकुमार यांच्यासारखा नेता आवश्यक असल्यानेच त्यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यास हायकमांड अनुकूल नव्हते त्याचमुळे त्यांना मुख्यमंत्री पदाच्या ऐवजी उपमुख्यमंत्री पद देऊन प्रदेश अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका